दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील दोन टोळ्यांमधील 16 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. विनोद भानुदास पवार टोळी प्रमुख, राकेश भोजू राठोड, मनोज किसन राठोड, मुळेगाव तांडा तंटामुक्त अध्यक्ष अविनाश गुरुनाथ राठोड, अनिल दिगंबर राठोड, आकाश काशीनाथ राठोड, शरद लक्ष्मण राठोड, नितीन भानुदास पवार, लालसिंग खेरू राठोड सर्व राहणार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर. तर दुसऱ्या टोळीतील संदीप रूपचंद राठोड टोळी प्रमुख, संजय रूपचंद राठोड, रमेश फुलचंद राठोड, शिवाजी हुसेन पवार, नितीन शंकर राठोड, नागेश हुसेन पवार, शंकर फुलचंद राठोड सर्व राहणार मुळेगाव तांडा या 16 जणांवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही टोळ्यांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हाणामारी, अवैध दारू व्यवसायाचे गुन्हे दाखल होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप, हवालदार राऊत पवार, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख यांनी पार पाडली. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सुरू यांनी मुळेगाव तांडा येथे संघटित गुन्हेगारी करणारे 2 टोळ्यातील 16 लोकांना 2 वर्षासाठी तडीपार केलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सोनींच्या संकल्पनेतून तयार झाली. जे 2+ कारवाई आहे, 2+ गुन्हेगारांची कारवाई या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे. सदरचे गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक तसेच माननीय ॲडिशनल साहेब झेंडे साहेब तसेच सोलापूर ग्रामीणचे खांडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रस्ताव सोलापूर तालुका पोलीस ठाणे मार्फत पाठवण्यात आले होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक